आज आपण बघूयात परिमेय संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवर गुणाकाराच्या वितरणतेसंबंधित काही चुका चूक एक बेरीज किंवा वजाबाकी करताना गुणाकाराचे वितरण व्यवस्थित न करणे काही मुले बेरीज किंवा वजाबाकी करताना गुणाकाराचे वितरण करताना काही चुका करतात साधारणपणे हे बीज गणितामध्ये अधिक बघितले गेले आहे उदाहरणतः जर मुलांना सांगितले असते की एक छेद सात गुणिले कंसात दोन एक्स वजा पाचचे चे वितरण करा तर मुले त्याला एक छेद सात गुणिले दोन एक्स वजा पाच अशा प्रकारे लिहितात ते कंसाच्या बाहेरील संख्येचा आत लिहिलेल्या दोन्ही संख्यांशी गुणाकार करत नाहीत फक्त पहिल्या संख्येने गुणतात लक्षात ठेवा बरोबर उत्तर काढण्यासाठी कंसाच्या बाहेरील संख्येने आतल्या सर्व संख्यांना गुणणे आवश्यक आहे चूक दोन साहचर्य गुणधर्म म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आणि वितरणाचे गुणधर्म यातील गोंधळ गुणधर। काही मुलांना साहचर्य गुणधर्म आणि वितरणाचे गुणधर्म यात गोंधळ होतो कारण दोन्ही गुणधर्म कंसाच्या संबंधित आहेत जर त्यांना विचारले की दोन छेद तीन गुणिले कंसात एक छेद पाच अधिक तीन, तीन छेद अकरा बरोबर कंसात दोन छेद तीन गुणिले एक छेद पाच अधिक कंसात दोन छेद तीन गुणिले तीन छेद अकरा ह्या समीकरणात म्हणजेच इक्वेशनमध्ये कुठल्या गुणधर्माचा उपयोग करणार तर ते कंसाला बघून सांगतात की ह्या समीकरणात सहाचर्य गुणधर्माचा उपयोग झाला आहे हे समजणे आवश्यक आहे की इथे गुणाकाराच्या वितरणाचा उपयोग केला आहे चला ह्या चुकीचे अगदी सोप्या उदाहरणाने निरसन करू समजा एका पिशवीत तीन पेरू आणि तीन आंबे ठेवले आहेत आणि अशा सात पिशव्या आहेत तर एकूण फळांची संख्या किती असेल आपण एका पिशवीमध्ये किती फळं ठेवली आहेत हे जाणून त्याला सातने ने गुणू शकता म्हणजेच सात गुणिले पाच अधिक तीन किंवा सगळ्या पिशवींमध्ये पेरू आणि आंबे यांची संख्या वेगवेगळी जाणून घेऊन त्यांची बेरीज करून बघू शकतो जसे सात गुणिले पाच अधिक सात गुणिले तीन दोन्ही पद्धतींनी फळांची संख्या सारखीच येईल इथे आपण सातने पाच आणि तीनला गुणले आहे अशा प्रकारे इथे आपण बेरजेवर गुणाकाराचे वितरण केले आहे हे परिमेय संख्यांच्या संदर्भामध्ये देखील खरे आहे म्हणूनच ह्या समीकरणात वितरण गुणधर्माचा उपयोग केला आहे चूक तीन परिमेय संख्याच्या चिन्हाकडे लक्ष न देणे वजाबाकीवर गुणाकाराच्या वितरणतेचा वापर करण्यासाठी काही मुले परिमीय संख्याच्या चिन्हांकडे लक्ष देत नाहीत जर मुलांना विचारले की वजा एक छेद चार गुणिले कंसात छेद पाच वजा तीन छेद पाचचे उत्तर काय येईल तर काही मुले ते अशा प्रकारे सोडवतात प्रश्न सोडवण्याची ही चुकीची पद्धत आहे त्याची बरोबर पद्धत ही आहे म्हणूनच वितरणाचा उपयोग करतेवेळी चिन्हांवर लक्ष देणे गरजेचे असते आज आपण बघितले परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकीवर गुणाकाराच्या वितरणतेसंबंधित काही चुका